मी आजही शिवसेनेत असल्याचं स्पष्टीकरण बंडखोर आमदार उदय सामंत यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचं जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी या ठिकाणी आलो असल्याचं सामंत यांनी सांगितलं. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षानं एक सच्च्या शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी आणि कोकणातील जनतेनं कोणताही गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मला एक पहिला संभ्रम सर्वांमधला दूर करायचा आहे, तो म्हणजे मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेसोबतच आहे. परंतु आपल्या बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला ज्यांच्या वागण्यामुळं वाईट नजर लागलेली आहे त्या वाईट नजरेतनं, म्हणजेच घटक पक्षांच्या वाईट नजरेतनं शिवसेनेला बाहेर काढण्याचा जो निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्यांचं समर्थन म्हणून मी गुवाहाटीमध्ये आलेलो आहे. कोणाच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका. मी शिवसेनेतच आहे. वंदनीय बाळासाहेबांची उद्धवसाहेबांची शिवसेना ही टिकली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. आणि म्हणून कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मतदारसंघातल्या जनतेनं गैरसमज करून घेऊ नये, पदाधिकाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, कोकणातल्या समस्त लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेचाच विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करणार आहे.